तळोजा येथील मेट्रो प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार दिला जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी झालेल्या आंदोलनात मांडली. सिडकोने बेलापूर पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार दिला जाईल असं आश्वासन दिलं होतं, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तळोजा येथील मेट्रो कारशेड येथे काम बंद आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान सिडको आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी रोजगारासंदर्भात लेखी आश्वासनाची मागणी केली होती, मात्र अधिकारी तोंडी आश्वासन देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रकल्पग्रस्तांना सिडकोच्या न्याय पद्धतीचा अनुभव पाहता आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मेट्रोचे काम बंद करण्यासाठी गेले असता पोलिसांकडून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी सिडको आणि मेट्रो प्रशासनाच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भीमा पाटील संघर्ष समितीचा जमीन आमच्या हक्काची, काम द्या काम द्या, पाणीकांना काम द्या. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आपली भूमिका मांडताना म्हटले की आम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचे आहे, याचा अर्थ असा नाही की ज्यांनी या प्रकल्पाला आपल्या जमिनी दिल्या त्यांनी आपल्या रोजगारावर पाणी सोडावे. आजच्या आंदोलनातून सिडको आणि मेट्रो प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही, त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पात रोजगार मिळवायचे आमचे उद्देश सफल होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तळोजा मेट्रो डेपो या ठिकाणी सर्व प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीनं जे आंदोलन करण्यात आलं होतं, हे आंदोलन करत असताना आमची एकच मागणी होती की इथल्या प्रकल्पग्रस्तांना त्या मेट्रोमध्ये कामाला लावलं पाहिजे, आणि म्हणून या दृष्टिकोनातून जे त्या ठिकाणी आंदोलन आम्ही केलं, ते आंदोलन करत असताना आम्हाला सिडकोच्याकडून महामेट्रोच्याकडून शाश्वती हवी आहे की इथल्या प्रकल्पग्रस्तांना इथे निर्माण होणारा प्रत्येक रोजगार मिळाला पाहिजे. पण दुर्दैवानं मेट्रो महामेट्रोचे कुठले अधिकारी त्या अशा पद्धतीचं आश्वासन द्यायला तयार नव्हते. तोंडी आश्वासनावरती विश्वास ठेवायला आम्ही तयार नव्हतो आणि म्हणून या अनुषंगानं शेवटी आम्ही त्यांच्या गेटमधून आतमध्ये जायचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं आणि इथं पोलीस स्टेशनला घेऊन आले. पण याचा अर्थ आमचं आंदोलन संपलं असं होत नाही. ज्या उद्देशासाठी आम्ही आंदोलन केलं आहे, प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यापासून आम्ही बाजूला हटलेलं नाही. आम्हाला काही तोडफोड करायची नाही आहे, आम्हाला कुठल्याही पद्धतीनं पोलिसांशी संघर्ष करायचा नाही आहे, कुठल्याही मालमत्तेचं नुकसान करायचं नाही आहे. पण याचा अर्थ प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी दिल्या, त्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या नोकऱ्यांवरती पाणी सोडायचं हेही होऊ शकणार नाही. त्यामुळे निश्चितपणानं आम्ही आज जरी पोलिसांच्यामुळं तिथून निघालेलो असलो तरी आम्ही जोपर्यंत आमच्या उद्देशात सफल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन चालू ठेवणार. आज ज्या पद्धतीनं सिडकोचे अधिकारी महामेट्रोचे अधिकारी यांनी आमच्या आंदोलनातून या ठिकाणी कुठलाही धडा घेतलेला दिसत नाही, तर त्या सिडकोच्या महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना त्यांचं काम हे आता बंद पाडूनच आम्ही या ठिकाणी निश्चितपणानं थांबणार आहोत आणि या दृष्टिकोनातून पूर्ण सज्जता आम्ही करू हे आम्ही या ठिकाणी निश्चितपणानं सांगतो. कारण आजचं आंदोलन हे आपल्याला मेट्रोचं त्या ठिकाणी भूमिपुत्रांना घ्यावं, स्थानिकांना घ्यावं, प्रकल्पग्रस्तांना घ्यावं आणि आपण या ठिकाणी आपल्या जमिनी गेल्या, त्या जमिनीवरती हे प्रकल्प झाले, जमिनी घेताना या येणाऱ्या प्रकल्पांनी सिडकोने आपल्याला कमिटमेंट केल्या की आम्ही आल्यानंतर भूमिपुत्रांना न्याय देऊ, स्थानिकांना त्या ठिकाणी नोकऱ्या देऊ. नोकऱ्या देत असताना आज फसवाफसवीचं वातावरण तयार झालं आणि वाईट वाटतं या गोष्टीचं की 70 सालापासून सिडकोचे धंदे या ठिकाणी चालू आहेत. आज जवळजवळ 50-51 वर्ष झाली, भूमिपुत्राला अजूनही न्याय मिळत नाही. आपण ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन नावड्याच्या तळोज्याच्या दारात उभे आहोत, ही MIDCसुद्धा या ठिकाणी आली, किती भूमिपुत्रांना इथं न्याय मिळाला. अशा पद्धतीनं ह्या रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या भूमिपुत्राच्या तोंडांना पानं पोसायचं काम जेवढे प्रकल्प आले, मग JNPT आलं, मग MIDC आल्या, रस्ते आले, कोकण रेल्वे आली, हार्बर लाईन आल्या, सगळे प्रकल्प या ठिकाणी आले, शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, या महाराष्ट्राचा देशाचा विकास व्हावा, त्याच्या बदलात एक साधी कॉन्ट्रॅक्टमध्ये नोकरी मिळू शकत नाही आणि रस्त्यावरती आम्हाला वॉचमनगिरी आणि कुठेतरी आम्हाला ठेले त्या ठिकाणी रिक्षा चालवायची वेळ या भूमिपुत्रावर आणली, हे आम्ही खपवून घेणार नाही. म्हणून आदरणीय
प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज आपण आंदोलन तिथं केलं। आंदोलन केल्यानंतर आज त्यांची मानसिकता आम्हाला समजली की त्यांचा धाडस होत नाही की आम्ही सांगत होतो आम्हाला आता बस झालं, आम्ही 2015 पासून पाठपुरावा करतोय, तुम्ही आम्हाला लेखी द्या, काय द्यायचं असेल ते लेखी द्या, आम्ही इथून उठून जातो, पण ते लेखी द्यायला तयार नाहीत। त्यामुळे आम्ही आमदार प्रशांतजींच्या नेतृत्वाखाली आज उठण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी सुद्धा बऱ्याचपैकी मध्यस्थी केली, पोलिसांना सुद्धा वाटलं की हे आज ते सगळे प्रशासन ऐरवंद आहे, ते अतिशय आम्ही सॉरी एकदम कोणाच ऐकायला तयार नाही। आम्ही त्यांना जवळजवळ 3 तास दिले चर्चा करायला, पण ते कुठंही हे ऐकायला तयार नाहीत। हे आम्हाला आज असंही समजते की ते जे अधिकारी मेट्रोचे या ठिकाणी आले आहेत, जे महामेट्रोचे आहेत, ते ते इथं कुठेतरी नागपूरला भ्रष्टाचार करून आलेले इकडे आहेत। त्यामुळे आता आम्हालाही आता त्या काही गोष्टी समजल्या, आणि हे असेच करणार असतील आणि इथली भरती स्थानिकांना डावलून कुठेतरी भ्रष्टाचार करून होणार असेल तर त्यालासुद्धा वाचा फोडण्याचं काम आमदार प्रशांतजींच्या नेतृत्वाखाली इथं केलं जाईल, हे तुम्हाला मी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो। आणि इथून पुढची दिशा, या ठिकाणी हरीश जी आहेत, प्रल्हाद जी आहेत, निर्दोष जी आहेत, त्या ठिकाणचे सगळे लोकल नगरसेवक आहेत, महिला आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्या आहेत, सकाळपासून त्या या ठिकाणी बसले आहेत आणि ह्या सगळ्या कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत, काम करत आहेत आणि या स्थानिकांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न चालला आहे। आम्ही असं म्हणतच नाही, फक्त इथं स्थानिकांना घ्या की तुम्हाला 50%, 60%, 70% तरी स्थानिकांना न्याय द्या, 30% तुम्हाला योग्य वाटत असेल तर महाराष्ट्रातल्या देशातले कुठल्याही लोकांना घ्यायचं त्यांना घ्या। आणि आम्ही सांगतोय की आम्हाला आमचं क्वालिफिकेशन असेल तर घ्या, आमची आम्ही त्यात बसत असेल तर घ्या, तुमच्या त्या सगळ्या मापदंडामध्ये आमचा जर भूमिपुत्र बसतोय तर त्याला नोकरी द्या, ती पण कॉन्ट्रॅक्टची, असं करताना ते आमच्या तोंडाला पाणं पुसत असेल तर इथून पुढचं जे आंदोलन असेल, हे आंदोलन यांच्या मूर्खपणामुळे आणि सगळी जबाबदारी ही मेट्रोच्या आणि शिडकोच्या प्रशासनाचीच असणार आहे हे सांगून आम्ही आत्ता पोलीस डिपार्टमेंटला आलो आहे। जे काही गुन्हे दाखल झाले अशा अनेक चळवळीत आम्ही 40 वर्षाच्या चळवळी करतो आहे, त्यात आम्हाला फरक पडत नाही, पण भूमिपुत्राला न्याय देईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, एवढं सांगतो। पुढची दिशा आदरणीय प्रशांतजी ठरवणार आहेत, मिटिंगा होतील, चर्चा होतील, आणि एकदा हातात प्रशांतजींनी जो विषय घेतला मला माहिती आहे 100% तो सुटणार नाही, तोपर्यंत त्याला यश मिळणार नाही। या मोर्चात भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, तालुका अध्यक्ष अरुण शेट भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड, प्रभाग समिती असभापती अनिता पाटील, नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, संतोष भोईर, विकास घरत, रामजी बेरा, पापा पटेल, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, निर्दोष केणी, भाजप नेते एकनाथ देशेकर, कीर्ती नवघरे, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, दिनेश खानावकर, समीर कदम, भाजप प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे सचिव मनसूर पटेल, अंकुश पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष आशा बोरसे, नंदकुमार म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।